मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटरप्रिलिंद पाडेवारी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची पी एच जी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीसचं आयोजन विद्यापीठाने केलं होतं तर ह्या परीक्षेचा जो निकाल आहे तो आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागलेला आहे तो कसा बघायचा ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात बाकी ज्या काही सविस्तर डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला देणारच आहे तर बघा तुम्हाला सिम्पली बामू पेट दोन हजार चोवीस असं सर्च करायचं आहे त्याच्यानंतर पी एच डी पोर्टलला तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी बघा न्यूज अँड अनाऊन्समेंट्स या ठिकाणी तुम्हाला पेट रिझल्ट जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी सर्व गाईडलाईन्स इम्पॉर्टंट नोट त्यांनी दिलेला आहे याच्यावर मी वेगळा व्हिडिओ तयार करतो इथे तुम्हाला पेट दोन हजार चोवीस रिझल्ट आणि ग्रीव्हन्सेस फॉर्मॅट हे दिलेलं आहे आणि खाली क्वेश्चन पेपर आणि आन्सर की या ठिकाणी तुम्हाला दिसते आता मित्रांनो तुमचा रिझल्ट कसा बघायचा आहे इथं तर काही ऑप्शन दिसत नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा जो मोबाईल आहे तो रोटेट करायचा आहे बघा इथे रोटेट ऑफ आणि ऑनचा ऑप्शन आहे तर मी रोटेट ऑफ केलेला आहे आता रोटेट ऑफ केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे मी रोटेट ऑफ केलं आहे आता केलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे ते बघा हे बघा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे आता कुठलाही एक सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी बघा क्वेश्चन पेपर आहेत आन्सर की आहे आणि तुमचा रिझल्ट आहे तर मी एका रिझल्टला क्लिक करतो क्लिक आहे रिझल्टला क्लिक केलेला आहे मी या ठिकाणी तो ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर बघा सब्जेक्टचा कोड तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे त्याच्यानंतर बार कोड दिसतो आहे आणि तुमचा रोल नंबर दिसतो आहे रोल नंबर दिसल्यानंतर तुम्ही बघा तुमचा रोल नंबर चेक करायचा आहे आणि आउट ऑफ हंड्रेडचे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता बाकी सविस्तर कोण कॉलिफाय झालं कोण डिस्कॉलिफाय झालं कोण मेरिटमध्ये आहे कट ऑफ किती आहे या सगळ्यावर जो काही व्हिडिओ आहे तो मी सविस्तर टाकतो तर तात्पुरता हा व्हिडिओ आहे फक्त रिझल्ट कसा चेक करायचा आहे ते बघण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद